नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे सगळे? पूजा कुठे बसली? माकडावाणी आंब्यावरती बसली. आणि आज आम्ही आहे ताईच्या गावाला, ताईच्या रानात. तर काल काय शूट कम्प्लीट झालं नाही, तर आज शूट कम्प्लीट करायचं. आज आम्ही चाललो आहे आमच्या गावाकडं पोपळजला. आणि तिकडे एक चिकलठाण नावाचं गाव आहे, तिकडं मस्तपैकी नदी आहे. तिकडं सैराटचं शूटिंग वगैरे झालं, तर तिकडे जाऊन आता आम्ही गाण्याचं शूटिंग कम्प्लीट करणार आहे. तर चला आता इथून आम्ही निघतोय. काय मी काय माकड आहे? तर कशाला झाडावर चालली? मग माकडावणी म्हणलं मला. माकड झाडावरती चढतात काय? माणसं चढत नाहीत काय झाडांना? गोर माकड, गोर. उत्तर. आणि मी हा तुला आता खांद्यावर घेऊ का? चल उत्तर. त्यासाठीच बोलत बारक्या पोराने लाडा लिहू नको खाली. उत्तर. चल लाडा येत नाही, खरंच भय वाटत. उत्तर. तुला चढायला कोणी सांगितलं झाडावर? ग मला चढ वाटलेलं झाडावर. चढ वाटले आंबा काढण्यासाठी चढत होते वर. चल पटकन खाली उतर. एकच काढलं दवा कृष्णाने, एक काढला आणि एक मी काढला. बघू कृष्णा आंबा. हा चल, ओके, डन 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 डन. चला उतरायचं कसं? चढली कशी तशी. उतर टाकवडी. चल लवकर चल की ग. नको. उतर उतर. पडल्यावर टाकोडे 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 टाकोडे. उडी 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 उडी. उतारले की टाकोडे. बघा चला आपलं घे. ताय काय बोलत? तायको चार शब्द आता सांगतो. चला ए चले टंगुळ्या. चल टंगुळ्या टंगुळ्या म्हणलो. कोण कोण काय काय म्हणते बघा. चला आता आम्ही चाललोय गावाकडं. माझ्या बरोबर आहे स्वीटी, कृष्णा आणि पूजा. तर आपल्याला जायचंय चिकलठाणा शूटिंगला. तर चला इथून गावाकडे जायला अर्धा तास लागेल. घरी आलो गावाकडे. आल्याले आणि तुकडा उतरून टाकला. आपली ही परंपरा आहे शहरात लगी वर तुतार करून गेले की चला धाडा धाडा घरात घुसत्यात. इथं बोले आलत बघा मला भेटायला. त्याला कळलं मी आलोय म्हणून गपकीनं कामावर आला. कामावून घरी चाललो होतो किया गावी म्हणलं कस काय इकडे. होय कामावून मला भेटायला आलाय तू. होय म्हण की मला भेटायला आलाय. का खोट बोलतो र? बर बर ठीक आहे. चल जा मग. पोले आलता जाता जाता त्याला गाडी दिसली. मग आला घरी. पिऊ कशी खेळती? आमचे दादा आजोबा. दादा बरे का? बरे का? जेवला का? जेवायचं का? विसरा मागण्या लागलाय. तर मी जेवण करतो. आला की तो पण जेवण करेन. आणि मग आम्ही जाणार आहे चिकलठाणला. हि तर भोपळा आहे, हि तर बेसन आहे आणि इथं मस्त पैकी भाकर आहे. तर कसं आहे गावाकडलं जेवण आईच्या हातच? दहावीला. दहावी पर्यंत आहे का शाळा इथं? दहावीला कोण म्हणलं? र इकडे 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 इकडे. कोणाचा आहे तो? कोणाचा आहे म्हणलं? माळावचा. कृष्ण तू कितीलाय? शाळेत जात नाही म्हणा. माझ्या बापाने घातलंच नाही अजून. ही जी सगळी पोरं दिसतात ना तुम्हाला, ही ज्या मी शाळेत होतो त्या शाळेतली पोरं आहेत. आता मी कोणालाच ओळखत नाही कारण सगळे छोटे छोटे आहेत. आमच्या वयाची पार लेकर झाली त्यांना. आमच्या वयाच्या पोरांच्या लेकरांची लेकर असतील असं मला वाटतंय. पण त्याला किती भारी वाटतंय बघा एसीची हवा खायला. घर घर वाटतंय म्हणतोय. तर चला आपल्याला जायचं, उशीर झालाय शूटिंगला. हाय कर रे. गेट उघडलं. आता आम्ही चाललोय बघा शेटपळ कडे. आता हे शेटपळ आलं. आता शेटपळावरून आम्हाला जायचंय चिकलठाणला. तर शेटपळचं कोण असेल तर कमेंट करा, किंवा ओळखीचं असेल तरी कमेंट करून सांगा. मित्रांनो, तुम्ही जो बघा एक नवरा बायकोच्या एपिसोड मध्ये पहिलं एक बंगला बघायचा स्टार्टिंगला. एपिसोड सुरू होण्या अगोदरच बघायचा बघा स्टार्टिंगला असा एक पॅन शॉट यायचा बंगल्याचा. तर तो बंगला मी इथला घेतलेला चिकलठाण मधला. जवळजवळ 30-40 एपिसोड मध्ये मी तो बंगला दाखवलाय. तर तो तुम्हाला बंगला लांबूनच दाखवतो आता कॅमेऱ्यामध्ये.
हे बघा हे घर आहे ते, पण बॅक साईडने मी दाखवतो तुम्हाला, ह्याची फ्रंट साईड तुम्ही बघितली असेल. गाव एवढं बाग आहे दार, पण रोड मात्र एक नंबर गचा बाबा. अवघड गाववाल्याने ह्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे असं वाटतं. चिकलठाणमधनं कोण बघत असेल तर बघा, लक्ष घाला ह्याच्यात जरा. हे बघा रोड, या बघा, या बघा कितचा स्पीड आहे, 13-14 स्पीडने तरी पण गाडी बाग कशी करते. मित्रांनो, आम्ही पोचलोय शूटिंगच्या लोकेशन वरती, चिकलठाण नंबर 1. पाठीमागं जे आहे ते कोटलिंगाचं मंदिर आहे, मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता इथं आमचा एक सीन झाला, आणि विशेष म्हणजे 13 तारखेला या गावची जत्रा आहे. आज आहे 1 तारीख, तर 13 दिवस अगोदर बघा ह्या गावच्या जत्रेची तयारी चालू. इकडं बघा, इकडं पाळणे खेळणे वगैरे, इकडं साफसफाई वगैरे जागा करून घेतली. म्हणजे खूप मोठी जत्रा असते 13 तारखेला चिकलठाणचे. कोण तालुक्यात? एक नंबरला सगळ्यात मोठी जत्रा म्हणलं तर चिकलठाणची असते. तर तुम्हाला यायचं असेल तर जत्रेला 13 तारखेला येऊ शकता, मी पण प्रयत्न करतो येण्याचा. ही जी नदी आहे ना मित्रांनो, या ठिकाणी सैराटचं बरंच शूट झालंय, आणि परशाचं घर पण इकडंच होतं, ते पण तुम्हाला दाखवतो. तिकडं मित्रांनो, तिकडं पूजाचं शूटिंग चालू आहे बघा. असा सीन आहे ताईचा, स्वीटीचा आणि पूजाचा. हे बघा चिकलठाणचं मंदिर, हे बघा, हे आहे कोटलिंगाचं मंदिर. आतमध्ये जायचं आहे आता आपल्याला. तर या मंदिरावरती दाजीचं आणि ताईचं लग्न झालं होतं 2003 मध्ये. बघा मित्रांनो, इकडे माकडाच माकड आहे. चिकलठाण एक माकडाचं मंदिर म्हणून पण प्रसिद्ध आहे बघा. हे बघा कसं बसलं इथं माकड. हे बघा इथं पण माकडच माकड आहेत. हे बघा इथं एक माकड आहे, इथं एक आहे. कसं बघतय, अय 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 गटवड्या, हातच खात या. कृष्णा चॉकलेट गेल बर का ती. मित्रांनो, हे गुबड आहे बाबा, इथं पिहू झोपली. पिहू, पिहू तुला कुठं नेऊ, कशी झोपली, लय गाड पडाय घेऊन जायचे, गाड झोपली, हसती जा, पाया पडा, पाया पडाय घेऊन जायचे तिला. पिहू अवघ बाला, अवघ बाला, काय म्हणते पिहू, पड पड बो कांडे. काय म्हणती, तुझी भाषा कळ नाही, काय म्हणती, काय म्हणती. हो आम्हाला जर हरावला ना मग जाऊ च्यावी गाडीची, कुठे गाडीची. थांबा की ही जर मी बोलणं घेतो घेतो तरी इकडून तिकडून चाललंच. कुताली 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 आंब्याच्या बागात आली. आंब खायचे तुला, खायचे खाते आंब. तर मित्रांनो, आता मंदिरावरचं शूटिंग संपलं आणि मी आलोय बघा इकडं आंब्याच्या बागामध्ये. चिकलठाण मधले आमचे एक मित्र आहेत काळोने माने, त्यांचं रान आहे आणि त्यांच्या रानामध्ये एवढे आंब्याचे झाड आहेत. तुम्हाला दाखवतो, एक 4-4 किलोचा आंबा आहे, 4-4 किलोचा आंबा येतो, एवढं मोठं झाड आहे. झाड छोटच आहे पण त्याला आहे ना आंबा खूप मोठा येतो. तुम्हाला आंबा दाखवतो, कुठे कृष्ण आंबा. हा तर मित्रांनो, हे बघा हाच तो आंबा आहे जो की 3-3, 4-4 किलोचा आंबा येतो बघा. हा हा आंबा अजून 50% वाढायचा आहे, आताशी 50% वाढलाय, मोठा झाल्या पप्पा एवढा आंबा दिसतो. पिहू चांगल्या त्याच्या मांडे बसली बाबा, हा खेळ 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 पिहून शूटिंगला. संध्याकाळच्या 6 वाजल्यात मित्रांनो, आणि आताशी गाणं आहे 4 मिनिटाचं आणि आताशी 2 मिनिटाचं शूटिंग झालंय 2 दिवसात, काल आणि आज. तर आता उद्या जायचं आहे करमायाला, कमला भवानी या मंदिरावरती, जिथं की सैराटचं शूटिंग झालं.
ह्या पण गावामध्ये सैराटचं शूटिंग झालं चिकलठाणमध्ये. आता उद्या ते पॉईंट घेणार आहे जे जे सैराटमध्ये तुम्ही बघितले. तर मित्रांनो फायनली आपलं शूटिंग संपलंय आणि शूटिंग आपलं कोणाच्या रानामध्ये होतं बघा. काळ नियमाने आमचे मित्र येतं यांच्या रानामध्ये होतं आणि बघा हे एवढे कार्यकर्ते मंडळी आले त्या गावातले एक नंबर. आपल्याला काहीच अडचण येऊन देत नाहीत. हे परांड्याचे इथं काय नाव आहे तुमचं? ओके, ह्यांच्याकडे पण आपल्याला लोकेशनला जायचं आहे. खूप छान मंदिर आहे. आणि हे गोटम दादा ह्यांचा पण सीन लय भारी झाला होता. आम्ही एक हा एक एपिसोड केला होता चंडाळे महाराजांचा. आणि तुमचं नाव? सचिन गायकवाड. सचिन गायकवाड. आणि ह्यांना तर तुम्ही ओळखत असाल, नसलं ओळखत तर आता इथून पुढे ओळखा नक्कीच. तर हे लोकेशन कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा, कारण आमचा करमा तालुका सैराटसाठी फेमस आणि इकडं सैराटचे खूप लोकेशन आहेत. आणि उद्या मी तुम्हाला सगळे एक्सप्लोअर करणार आहे करमातली कमला भवानी मंदिर, त्याची विहीर असेल किंवा नदी असेल किंवा सगळ्या गोष्टी. तर उद्याचा ब्लॉग बघायला सुद्धा विसरू नका. आताच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो चला, बाय 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 करा, बाय बाय करा ऑल.